सत्ताधारी शिवसेनेच्या पालकमंत्री, खासदार आणि आमदार या त्रिकुटाने जिल्हा विकासाचा बट्ट्याबोळ केला असून हायवेवरील खड्ड्यांप्रमाणे जिल्ह्याचा विकास खड्ड्यात गेला आहे. शिवसेनेच्या त्रिकुटाच्या फसव्या आश्वासनांना न भूलता समर्थ विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी केले. मागील 3 वर्षात शिवसेनेने हायवेवरील खड्ड्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास खड्ड्यात घातला असून कुठे नेऊन ठेवलाय माझा सिंधुदुर्ग असा उद्विग्न सवाल राणे यांनी सत्ताधारी सेनेच्या पालकमंत्र्यांना केला. राष्ट्रीय महामार्ग जो 66 आहे त्याची परिस्थिती आपण सर्व अनुभवत आहात. कणकवली ते कसालपर्यंत किंवा कसाल ते कुडाळपर्यंत आपण पाहाल तर हा राष्ट्रीय महामार्ग आहे असं कोणी सांगू शकत नाही. बडाया मारणारे खासदार, आमदार आणि पालकमंत्री दुसऱ्यावर टीका करण्यापूर्वी काय करून ठेवला हा सिंधुदुर्ग जिल्हा हे पाहावं. कणकवली ते कुडाळ दरम्यान नॅशनल हायवेची अवस्था ग्रामीण रस्त्यापेक्षा बिकट झाली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे त्रिकोट पडा इकोर आहे. मागील 6 महिन्यात हायवेची दुर्दशा झाली आहे. खासदार राऊत यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी तोंडाला आवर न घातल्यास खासदार राऊत यांची पार्ल्यातील भानगड चव्हाट्यावर आणू असा इशारा राणे यांनी दिला. रस्त्याची दुर्दशा झाली असताना पहिला गणपतीच्या आधी करू, दसऱ्याच्या आधी करू, दिवाळीच्या आधी करू, कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नाही. मी शेवटी संबंधित मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सांगून हायवे त्वरित दुरुस्त करावा आणि आता टेंडर झालाय ते आता आम्ही आंदोलन करू अशा रीतीने जनतेची दिशाभूल करायची. हे एकमेव काम वैभव नाईक पालकमंत्री आणि विनायक राऊत यांचं चाललेलं आहे. कोणत्याही प्रकारचा विकास 3 वर्षात झालेला नाही. पायाभूत सुविधा ह्याही देऊ शकले नाहीत. साधं रेशनिंगवर धान्य नाही सणासुदीला. अशी परिस्थिती यापूर्वी कधी नव्हती. खासदारांनी एकही प्रकल्प कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी आणला नाही. हा खासदार लोकसभेत कधी दिसताना बोलताना दिसला नाही. एक तर बोलायचाच प्रश्न आहे, कोणत्या भाषेत बोलणार. टीका करताना आपण काय बोलतोय हे ज्या खासदाराला कळत नाही त्याला खासदार आणण्याचा नैतिक अधिकार काय. ज्या प्रकारची टीका करतो एक दिवस त्याची असलियत मला पत्रकारांना सांगावी लागेल, पार्ल्याचा इतिहास सांगावा लागेल. आणि आता इथे येऊन बडाया मारतो. आम्ही या प्रकारचं खालच्या दर्जाचं राजकारण कधीच केलं नव्हतं. पण ह्या लोकांनी ज्या प्रकारे बदनामी लावली आहे त्यामुळे बोलावं लागतं. शिवसेनेने मला पदं दिली मी मान्य करतो. पण शिवसेनेसाठी माझ्या आयुष्यातील जे योगदान दिलेलं आहे शिवसेनेच्या सुरुवातीला, माझा जो त्याग आहे आणि जे परिश्रम आहेत त्याच्या जवळपास ना पालकमंत्री ना खासदार आमदार तर सोडत जाऊ शकत नाही. आपली पात्रता पाहून त्यांनी दुसऱ्या बोलण्याचं धाडस करावं.
30 ऑक्टोबर पूर्वी स्वाभिमान पक्षाची नोंदणी केल्यानंतर राज्यात सभासद नोंदणी सुरू करणार आहोत, त्यामुळे आमच्या पक्षाच्या व्याप्तीची काळजी विक्रांत सावंत यांनी करू नये असा उपरोधिक टोला देखील लगावला। तुमच्या भाषेतले पुढारी माझ्या भाषेत पुढारी बसत नाही, कोणाकडे कुठलाही लोकप्रतिनिधी पद नाही, तसं समाजात स्टेटस नाही, असे लोक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेतात आणि तुम्ही ठळक प्रसिद्धी देता, ही कुठल्या पत्रिकेत पत्रकारितेमध्ये येतं मला कळत नाही। आणि कोणाबद्दलही बोललं जातं, आपली पात्रता काय नाही, आपण कोणावर बोलतो हे कळलेलं नाही। एक कोणतरी विक्रांत सावंत कोणतरी आहेत, मी नाव घेऊ इच्छित नव्हतो, पण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगायला पाहिजे कोण आहेत। एक पक्षाचं कुठलं तरी पद असलं, आमचा पक्ष तो महाराष्ट्रभर आहे का कणकवली ते आम्ही दाखवून देऊ, पण त्याला प्रसिद्धी आपण अशा प्रकारे जर दिली तर मी ठरवलंय पुढे आपण पत्रकार परिषद या जिल्ह्यात घेऊ नये असं मला वाटतं। काहीतरी स्टँडर्ड असावं, कोणी कोणावर बोलावं आणि ते छापावं याला काहीतरी संकेत आहेत पत्रकारितेमध्ये। उद्या आम्ही प्रेस काउन्सिलकडे गेलो तर मग वाईटपणा यायचा प्रश्न येईल। आमच्या पक्षाची नोंदणी अजून बाकी आहे, 30 तारीखच्या आत आम्हाला उदी आहे नोंदणी करायची। ऑक्टोबर घटना पक्षाचा उद्देश हे सर्व काम आमचा चाललेला आहे, 20 तारीखच्या दरम्यान सबमिट होईल आणि नोंदणी होऊन आल्यानंतर पक्षाचे रितसर सभासद नोंदणी महाराष्ट्रात चालू। आमच्या पक्षाची काळजी करू नका। पालकमंत्री केसरकर यांनी टीका करताना भान न ठेवल्यास त्यांच्या कुटुंबियांचा स्मगलिंगचा इतिहास चव्हाट्यावर आणण्याचा इशारा राणे यांनी दिला। गृह राज्यमंत्री पद आहे, वापरता येतं की नाही माहित नाही, मला गुन्हे सांग ना लोकांना, आहेस ना मंत्री सांग माझ्यावर, निलेश्वर नितेश्वर काय नाही, राजकीय गुन्हे आंदोलनाचे, डंपरचं आंदोलन झालं, नितेशला बंद केलं कोणासाठी, लोकांसाठी, निलेशने रेल्वेचं नवीन हे मेळावं स्टेशन रत्नागिरीत आंदोलन केलं, ट्रॅकमध्ये बसला अरेस्ट झाला कोणासाठी, लोकांसाठी। ही आंदोलनं लोकांसाठी केली, त्यात जर गुन्हा नोंद झाला तर गुन्हेगार बनशील काय, यांनी सगळे गुन्हे जाहीर करावेत। जे काय म्हणतो चारित्र्य आणि गुन्हेगारी यांनी लोकांसमोर आणावी, अन्यथा या पालकमंत्र्याची पूर्व इतिहास त्याच्या घराचा स्मगलिंगचा सकट सगळा गोव्यापासून महाराष्ट्रापर्यंत आणि मंत्रालयातही इतिहास मी उघडा करेन। मंत्रालयात जी प्रकरणं चालली आहेत आज मंत्रालयात सर्वांना माहीत आहेत, प्रवास गोवा ते सिंधुदुर्ग कसा होतो तोही सगळ्यांना माहित आहे। अशा निष्क्रिय बेजबाबदार माणसाला दुसऱ्यावर टीका करायचा काही नैतिक अधिकार नाही। आणि त्यांनी मला काय आमच्यावर आरोप करू, आम्ही लहान होणार नाही आणि मोठे होणार नाही हे मला कळतं, पण किती एकदा झालं दोनदा, आणि आमच्या राणेंबद्दल आलं का पत्रकार बोर्डमध्ये छापतात। माझं आता तुम्हाला सांगणं आहे तो बोलतो तुम्ही जरूर छापा, पण कोर्टाच्या चौकशीला सामोरं जा, मी आता केसेस टाकणार।